हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आमच्या लाईफचा स्पेशल डे आहे, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. आणि आज तसं काही स्पेशल काही नाही आहे, कारण इनाचे पप्पा ऑफिसला गेलेत, कारण त्यांच्या सगळ्या सुट्ट्या संपलेल्या आहेत, कारण आता मी इंडियाला जाणार आहे. तर मग त्यांनी सगळ्या सुट्ट्या घेतल्यात आणि डिसेंबरमध्ये आहेत सुट्ट्या त्यांना, आणि ते कंपल्सरी इथे घ्यावंच लागतात सुट्ट्या, कारण यांचं क्रिसमस असतं. त्यामुळे मग सगळे कोणी येत नाही तिथं, तर त्यांनी ते सुट्ट्या घ्यायला सांगतात. तर अशा सुट्ट्या त्याच्यामुळे आज काही इनाच्या पप्पांनी सुट्टी काही घेतली नाही आहे. तर आज दिवसभर माझी ती पॅकिंग जी राहिली ती आज मी फिनिश करेल. आणि असं काही आज स्पेशल काही तर काही नाही आहे, कारण केक ते आम्ही दोघांना गोड काही आवडत नाही. आणि इनासाठी इना काय तेवढं संपवणार नाही केक, कारण पहिलं स्टार्टिंगला आम्ही केक आणायचो आणि एक दोन बाईट खायचो आणि मग ते तसंच फेकून द्यायचो. तर आता वाटतं की तसं काय करायची गरज नाही, कारण आता म्हणजे उगं फेकण्यापेक्षा कशाला वाटतं की उगंच आणायचं फेकून द्यायचं. तर तसं काय केक ते काय आम्ही सेलिब्रेट असं काही करणार नाही आहे. फक्त वाटलंच तर संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ आम्ही, थोडंसं सेलिब्रेशन करेल आणि मग झालं. तर असाच नॉर्मल डे आहे, म्हणजे नॉर्मलसारखंच दिवसभर करीनाच्या पप्पा नाही आहे, त्याच्यामुळे मग असंच मी आणि ना काहीतरी साफसफाई हे तेच करेल. मग दुसरं तर असं विशेष तर असं काही नाही आहे. तर बघू आज आम्ही काय करेल दोघी जणी घरी. तसं इना मला काही करू देत नाही, इनाला कलर्स करायच्यात आता. राईट हँडनी इनो, विच इज युअर राईट हँड इनो? येस राईट. पेन, ते पेन कशी पकडायची, कलर्सची पेन कसं शिकवलं मम्मांनी तुला? कसं पुढे पकडायचं ना मा, पुढे पकड हे, इथे इथे फ्रंटला पकड, इथे नाही मम्मा असं 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 पकडायचं, हे असं हे असं पकड, हे असं टी 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 टी. मी असं तुला कलर करून देते, तू याच्यामध्ये कलर फील कर. ओके, हे हार्ट काढलं ना त्याच्यामध्ये. राईट हँड नी नो, यू नो राईट हँड इना, राईट हँड बेबी. येस व्हेरी नाईस. रेड कलर देऊ का तुला? रेड कलर, रेड रेड कलर नी करायचं. आपल्या लेडीजमध्ये जास्त कॅल्शियमची कमी असते, आयर्नची कमी असते, त्याच्यामुळे आपल्या इंडियामध्ये पण भेटतात हे. तर इथे तर मी हे असे टॅबलेट्स घेते, हे कॅल्शियमची आहे, त्याच्यामध्ये असं टाकायचं असतं. आपल्या इकडे पण अवेलेबल आहेत हे, तर तुम्ही हे घेऊ शकता. आणि असं हे नाही लागत टेस्टमध्ये, काही असं वेगळं नाही लागत, जसं की आपण कोणतं ज्यूस पितो तसं सेम तसंच लागतं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पण भेटतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न. हे जर माझं कोणी जर्मनी येऊन व्हिडिओ पाहत असेल तर हे डीएमचं प्रोडक्ट आहे, डीएममध्ये भेटते इथं लिहिलं आहे, तर घेऊ शकता. हे 1 युरोपेक्षा कमीच आहे, सेंटमध्येच काहीतरी आहे, तर कोणाला हवे असेल तर ट्राय करू शकताय, चांगले असतात टॅबलेट्स. मी त्या दिवशी गिफ्ट दाखवते म्हणले, दाखवलेच नाही, तर मला वाटलं की दाखव म्हणून. तर इथे ठेवलेत मी गिफ्ट्स, हे 3 गिफ्ट्स आहेत जे की मी आल्यावर देणार आहे. पण कसं द्यायचं ते मला काय माहिती नाही, म्हणजे मी कोणाला विचारू काय, रँडमली कसं काय करणार आहे ते मला काही माहिती नाही आहे. तर जर आपण म्हणजे कोणाला मला भेटायचं असेल तर तुम्ही मला नक्की इंस्टाग्रामवर मॅसेज करा, माझी लिंक मी आयडी याच्या इथे टाकेल. आणि मग तसं मग मी भेटेल आणि मग कोणाला तरी प्रश्न विचारेल आणि मग तुम्ही उत्तर दिलं तर मग मी त्यांना गिफ्ट देईल. तर जर तुमच्याजवळ पण काही आयडियाज असतील तर मला तसं सांगा की मग आपण हे गिफ्ट कसं डिस्ट्रीब्यूट करू शकतो,
तर त्यानुसार मग आपण हे करता येईल. तर मला आता काही आयडिया नाही, नसता असं वाटत आहे की रँडमली मी कोणाच्या इथे जाईल, पण कोणाच्या इथे जाईल काय ते मला तेवढं काही माहिती नाही आहे. तर प्लीज प्लीज मला याच्या ह्या गोष्टीसाठी तर तुम्ही सजेशन द्या की मी हे गिफ्ट कसं म्हणजे कसं करू शकते काय नाही. मी बाहेर निघाले, इना आणि इमेज जातो आहे. इनाच आता ट्रॅव्हलिंगमध्ये सामान लागेल इनासाठी खाण्यासाठी, जे की ते नॉन हेल्दी पण असू शकते. तर ट्रॅव्हलिंगमध्ये काहीतरी काहीतरी द्यावंच लागतं मुलांना. तर मग तेच घेण्यासाठी जाते बघू काय काय घेतं ते आता, कारण खूप मोठा प्रवास आहे, 2 दिवसाचा प्रवास आहे. आणि फ्लाईटमध्ये पण तेवढं काही मला आता टेस्टी वाटतच नाही. बघू खायचं म्हणून खायचं असं जास्त वाजत आहे. त्याच्यासाठीच मग मी जाते आहे, का सगळ्या गोष्टी घेऊन टाकेल इनासाठी. आता तर मी इनासाठीच गाईडला चालली आहे. सगळं ते इनाचं पॅक केलं मी, सगळे टॉईज, ते कलरिंग्स लागतं लेकरांना काहीतरी टाईमपास करणे, एवढ्या वेळ बसून राहणं म्हणजे इम्पॉसिबलच आहे. तर बघू आता इना कशी करते. तसे तर मी सगळे व्लॉग्स काढणारच आहे, तुम्हाला पण शेअर करेल मग इनाचं. इना किती सतते काय नाही की गप्प बसते काय माहीत नाही मला. तिला जसं कळतं तशी. आत्ता आम्ही गेलो होतो थोड्या दिवसापूर्वीच, तर तेव्हा पण थोडंसं सतवलं तिने, जास्त काही फ्लाईटमध्ये सतवलं नाही, झोपून गेली होती, रात्रीची फ्लाईट होती त्यामुळे. पण आता दिवसाची फ्लाईट आहे, बघू कशी रिॲक्ट करते काय नाही ते. आता मी पोहोचली आहे सुपर मार्केटमध्ये. काहीतरी ॲपल्स फ्रूट्स घ्यावं लागतील तिच्यासाठी. किती किती सुंदर फुलं आलेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या. हां इथे आहेत बेरीज. इथे ही एक आहे ब्रूम बेरीज आणि हॅमबेरन. हे पण हे ना खात नाही वाले, तुला जे आवडतात ती खाईल ती. आलू बुखारा खाते. आता आम्ही निघालो आहेत. मी असा ड्रेस वेअर केलेला आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे सेटिंग. इना इकडे बघ, तू कशी दिसत आहेस इनू, इकडे बघ इनू. इनूचा ड्रेस. काय होत नाहीये का? इथे फोटो काढत होतो मी, पण ते काहीतरी हिचं स्ट्रॉलर साठीच राहते नेहमी. आता आम्ही निघालोय डिनर करण्यासाठी इंडियन रेस्टॉरंट मध्ये. तर मी दाखवते इथलं इंडियन रेस्टॉरंट कसं. आपण गेलो होतो ना पहिलं व्लॉग मध्ये, तर ऑलरेडी दाखवलेलं आहे. पण त्या तिथे नाही जाते, आम्ही वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाते. तर आज मी दाखवते बस लवकर काय कोणत इनू थांब, ते काका कोणी ओपन करतील. तर हे आहे, याचं नाव आहे ताजमहल. तर यांनी ताजमहलसारखं त्याला डेकोरेट केलं आहे. मध्ये दाखवते मी हे नाही तर थांबली, तिला माहीत आहे सगळं कसं आहे काय नाही. चल इथं लिहिलं मिटवा गृह हे टागे, म्हणजे इथं मिटवा बुधवारी बंद असतो. इथे असं एंट्रन्स मध्ये असं आहे. इनू इकडे ये. कोणीच नाही दिसत आहे, आम्ही चालू इथे शांत शांत दिसत. हॅलो मस्त डेकोरेट केलं आहे यांनी इथे.
इकडे पण छान डेकोरेशन केलं, ते घोडे सगळं आपले इंडियन जे ट्रेडिशनल वेअर्स आहेत, सायकल घोडे आपल्या हाती आहेत, माहिती बसली आहे. काय चालू आहे? ओके वेन गर्ल ऑर बॉय इज नॉट देर बेबी माय वाइफ ऑल्सो love the girls. Okay. My big son is a 19-year-old. Okay. Yeah. But now girl and boys are, I think, yeah. So they are equal. It's but equal, but I love girls. Most we have to try, but most girls in that world has a girl, two girls. They want to boy, boy. Yeah. India is a very bad. Yeah. We love the boy. Yeah. Indian people. The baby. Yes. Yeah, baby's boy, yeah. Boy. It's equal. Yeah, right. For God. You can do anything. It's no, about it. Yeah, go ahead. तर तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. नाही तिथे दिसत असेल ते काका तिला काही पण देत आहेत खायला. काय खायला देत आहेत? आईस्क्रीम म्हटल्यावर इनू गेली तिथे. इथून दिसते थोडं थोडं.